शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी येत्या 7 मार्चला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। राज्यात भाजपकडून लोकसभा उमेदवार निश्चितीकरता समिती, समितीमध्ये 6 नेत्यांचा समावेश। भाजपा पक्षश्रेष्ठींकडून समितीची नेमणूक। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। जरांगेंच्या वादग्रस्त विधानाबद्दल महिला कार्यकर्त्यांनी विचारलाय जाब। महिला कार्यकर्त्यांनी जरांगेंना दिली आहे संविधानाची प्रत। नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांच्या सूचनेमुळेच नाव नाही। जिल्हा प्रशासनाचा खुलासा। शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये। पवारांच्या राजशिष्टाचार विभागाला सूचना। नमो रोजगार मेळाव्याचा शरद पवारांना निमंत्रण नसणं हे हास्यास्पद। रोजगार मेळावा सरकारी कार्यक्रम, तुमच्या घरचं लग्न नाही। नमो रोजगार मेळाव्यावर संजय राऊत यांची टीका। विधान परिषदेतील 10 आमदारांना आज निरोप। कार्यकाळ संपत असलेल्या आमदारांना सभागृहात दिलासणा निरोप। सलीम गुत्ता डान्स प्रकरण आणि या प्रकरणी भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवर गुन्हा दाखल। पार्टीच्या आयोजनाचा व्यंकटेश मोरेंवर ठपका ठेवल्याची माहिती। भाजपची लोकसभेची पहिली यादी आज येण्याची चिन्ह। 18 राज्यातील 160 ते 180 उमेदवारांची नावं घोषित होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात। 15 मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता। पुण्यात 1,749 थकबाकीदारांकडून 5,182 कोटी देण्यास टाळाटाळ। रिलायन्स समूहाकडे सर्वाधिक 650 कोटींची मिळकत कर थकबाकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।